मुखी हरिनामाचा गजर, त्याला टाळ मृदुंगाची जोड, अनवाणी पावलांना लागली पंढरीची ओढ. पंढरीची वारी, महाराष्ट्राला लाभलेली वर्षानुवर्षाची सांस्कृतिक आणि नेत्रदीपक परंपरा. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरपर्यंत पायी चालत येतात. या वारीच्या प्रवासात येणाऱ्या भाविकांसाठी उत्तमोत्तम सेवा सुविधा देण्यास शासन प्रशासन प्रयत्नशील असतं. आज काळ बदलला तसं वारीचं स्वरूपही बदललं जात आहे. स्वच्छतापूर्ण व आरोग्यदायी वारीसाठी अनेक प्रशासकीय योजना राबवल्या जात आहेत व या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये स्वच्छतेविषयी प्रबोधन आणि जनजागृती केली जाते. सोलापूर जिल्हा परिषद आणि प्रशासनानं स्वच्छतेचं महत्व आणि गरज ओळखून गतवर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या पुढाकारातून पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी हे महाअभियान यशस्वीरित्या राबवलं होतं. तर यंदाच्या 2018 सालच्या आषाढी यात्रेनिमित्त स्वच्छता समन्वयक ही जबाबदारी उत्स्फूर्तपणे पार पाडत डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आपल्या संकल्पनेतून साकारलेला मोबाईल हँडवॉश स्टेशन हा अभिनव उपक्रम राबवला. सोलापूर जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनच्या वतीनं पंढरीचे दारी शाश्वत स्वच्छतेची वारी या उपक्रम अंतर्गत देशातील पहिलं मोबाईल हँडवॉश स्टेशन साकारण्यात आलं. वारकऱ्यांना जेवणाआधी, जेवणानंतर आणि विशेषतः शौचविधीनंतर हात धुण्यासाठी होणारी गैरसोय, जागेचा अभाव लक्षात घेता या मोबाईल हँडवॉश स्टेशनचा खूप उपयोग झाला. यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं 4 हँडवॉश स्टेशन्स वारकऱ्यांच्या सेवेत राबवण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाचं सर्व वारकऱ्यांमधून तसंच सर्व स्तरांमधून कौतुक झालं. छान उपक्रम आहे, छान वाटलं. हात धुण्याची सेवा आतापर्यंत वारीत कुठंच भेटली नाही, इथंच फक्त भेटल्या, त्यामुळं चांगला आहे उपक्रम. अगदी घरच्यासाठी सेवा मिळाल्याचा आनंद आहे. सगळ्या वारकऱ्यांमध्ये जी जनजागृती झाली आणि याचा कमीत कमी 2000 वारकऱ्यांच्या आसपास या लोकांनी लाभ घेतला यांचा हात धुण्याचा. छान सुंदर, एकदम अतिशय उत्तम तुमचा हा उपक्रम आहे. चला तर पाहूयात कसं आहे हे मोबाईल हँडवॉश स्टेशन. मोबाईल अर्थात फिरतं हँडवॉश स्टेशन. या अभिनव वाहनात 6 वॉश बेसिन्स आहेत. वॉश बेसिन्सच्या वरील बाजूस हात धुण्यासाठी साबण व लिक्विडची व्यवस्था करण्यात आली आहे. हात धुण्यासाठी लागणारं पुरेसं पाणी उपलब्ध करून देणारी 2000 लिटरची एक टाकी वरील बाजूस, तर हात धुतल्यानंतर ते पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून टाकाऊ पाणी साठवणारी 2000 लिटरची दुसरी टाकीही बसवण्यात आली आहे. या व्हॅनला चित्ररथाप्रमाणे सजवण्यात आलं आहे, ज्यामध्ये हात धुण्याची पद्धत चित्रांच्या पोस्टर्स व स्टिकर्सच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. या व्हॅनवर स्पीकर्स बसवण्यात आले आहेत. याद्वारे वारकऱ्यांना हात धुण्याविषयी आवाहन करण्यात आलं. शिवाय शासकीय योजनांची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोहोचवून प्रबोधनही करण्यात आलं. या मोबाईल हँडवॉश स्टेशन मधील सांडपाण्याचा उपयोग रस्त्यावरील झाडांना पाणी घालण्यासाठी करण्यात आला. टाकाऊ पाणी साठवण्यासाठी वेगळी टाकी असल्यानं रस्त्यावर चिखल होणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली होती. यंदाच्या आषाढी वारीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या दोन पालखी मार्गांवर 4 हँडवॉश स्टेशन्स उपलब्ध करून देण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून 10 दिवसात जवळपास 2,50,000 वारकऱ्यांनी हात धुण्यासाठी या व्हॅनचा वापर केला. वारकऱ्यांना हात धुण्यासाठी वेळेत पाण्याची सुविधा आणि साबण उपलब्ध झाल्यामुळं आजाराचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली हे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. वारकऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी केलेल्या या अभिनव उपक्रमाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय बबनराव लोणीकर, जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन या सर्वांनी कौतुक केलं आणि गर्दीच्या ठिकाणी वारीत कुंभमेळ्यात हा उपक्रम राबवण्यात यावा असं आवाहनही केलं. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये मोबाईल हँडवॉश स्टेशनचा वापर होतोय. वारकऱ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचं महत्व समजावं यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध शाळांमधून या उपक्रमाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील इंग्लिश स्कूल इथं एकाच वेळी 5,000 विद्यार्थ्यांना हात धुण्याचं प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात अनेक तज्ञांनी योगदान दिलंय. सोलापूर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आषाढी वारीत राबवलेल्या मोबाईल हँड वॉश स्टेशन या उपक्रमाकडे एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून पाहिलं जात आहे. हा उपक्रम वारकऱ्यांसाठी स्वच्छता दूत ठरलाय. मोबाईल हँड वॉश स्टेशन या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेनं पांडुरंगाच्या चरणी रुजू केलेली ही स्वच्छतापूर्ण सेवा महाराष्ट्रात सर्वत्र प्रशंसनीय ठरते याचा आम्हा सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे.